नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचे आपले मुद्दे आहेत परतीचा पाऊस। या पावसाला ईशान्य परतीचे वारे का म्हणतात, मॉन्सून आणि परतीचा मॉन्सून यातील वेगवेगळे फरक कोणते आहेत, अल निनो व परतीच्या मॉन्सूनचा काय सहसंबंध आहे व हिवाळ्यातील पाऊस आणि परतीचा पाऊस यांचा काय संबंध आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पण व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण मॉन्सूनबद्दल माहिती जाणून घेतलेली, त्याची थोडीशी रिव्हिजन करूया। हे पहा, तुम्हाला समोर नकाशामध्ये दिसत आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून वारे भारतामध्ये प्रवेश करत आहेत आणि त्यामुळे मॉन्सून भारतामध्ये येतो। तर त्याला जे कारणीभूत वेगवेगळे घटक आहेत, म्हणजे हॅलेचा सिद्धांत असेल, नंतर जेटचे प्रवाह असतील, नंतर तिसरं तिबेटच्या पठाराचे कार्य असेल आणि चौथं अल निनो व भारतीय मॉन्सूनचा सहसंबंध, हे आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे। कोणी पाहिलं नसेल तर ते पुन्हा जाऊन लेक्चर पाहून घ्या, म्हणजे परतीचा पाऊस तुम्हाला लगेच समजेल। तरीसुद्धा विद्यार्थ्यांसाठी आपण शॉर्टमध्ये रिव्हिजन करूया। हे बघा, तापमान आणि हवेचा सहसंबंध। जमीन पाण्यापेक्षा जास्त तापते व जमिनीवर कमी दाब निर्माण होतो, आणि पाणी जमिनीपेक्षा कमी तापलेलं असतं त्यामुळे पाण्यावर काय होतं, जास्त दाब निर्माण होतो, आणि नेहमी हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते। म्हणून हे मॉन्सून वारे काय, समुद्राकडून भारताकडे वाहतात। हे झालं मॉन्सूनबद्दल। लेक्चर पाहून घ्या, दुसरं तुम्हाला अजून क्लिअरली समजेल। आता आपली कन्सेप्ट आहे परतीचा मॉन्सून, म्हणजे परतीचा पाऊस। तर हे परतीचा पाऊस म्हणजे काय, तर परतीचा पाऊस म्हणजे मॉन्सूनच्या वाऱ्यांचा भारतातून बाहेर पडण्याचा प्रवास जो आहे। म्हणजे बघा, जसे मॉन्सूनचे वारे भारतात प्रवेश करतात त्याचप्रकारे ते भारतातून निघूनही जातात, आणि ते निघून जाताना भारतामध्ये काय होतो, काही ठिकाणी पाऊस पडतो। आता हे परतीचे मॉन्सून वारे भारतातून वाहते तरी कसे, यांची दिशा कशा प्रकारे असते ते आता आपण इथे पाहूया। ते पाहण्याअगोदर सर्वप्रथम तुम्ही मॉन्सून वाऱ्यांची दिशा बघा। समोर तुमच्या नकाशात दिसते अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून ते वारे आत येत आहे। आत्ता आपण पाहूया काय होतं नक्की परतीच्या मॉन्सूनवेळी, परतीच्या पावसावेळी। तर इकडे लक्ष द्या, आता इथे समोर तुम्हाला दिसत आहे पाणी आणि जमीन, भारतीय भूखंड। आता काय होतं, पाणी जमिनीपेक्षा जास्त तापतं म्हणून पाण्यावरती कसा दाब निर्माण होतो, कमी दाब, आणि जमीन जी आहे म्हणजे भारतीय भूखंड जो आहे तो काय होतो, पाण्यापेक्षा कमी तापलेला असतो म्हणून जमिनीवरती जास्त दाब निर्माण होतो आणि हवा जमिनीकडून पाण्याकडे व्हायला सुरू होते। आता आपण पाहूया ITCZ इंटरट्रॉपिकल कन्वर्जन झोन आणि परतीच्या मॉन्सूनचा काय संबंध आहे। आता आपले मागचे लेक्चर आठवा, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं इंटरट्रॉपिकल कन्वर्जन झोन म्हणजे काय, उष्मा विषुववृत्त असं म्हणतात त्याला। आता हा ITCZ जो आहे तो काय होतो, वर शिफ्ट होतो, भारताच्या थोडासा वर शिफ्ट होतो, त्यामुळे मॉन्सून वारे भारतात येतात। याच्याच बरोबर विरुद्ध कन्सेप्ट काय आहे, हे ITCZ जो आहे हा ITCZ भारताच्या दक्षिणेला शिफ्ट होतो, आणि दक्षिणेला शिफ्ट झाल्यामुळे, खाली आल्यामुळे हे जे मॉन्सूनचे वारे भारतात आलेले आहेत ते पुन्हा परतीच्या दिशेने सुरू होते आणि त्याला जागा मिळते व्हायला, आणि यामुळे परतीचा मॉन्सून तयार होतो, परतीचे वारे व्हायला सुरू होतात। आता आपण पाहूया नैऋत्य मॉन्सून व परतीचा मॉन्सून यातील फरक काय। पहिला फरक लक्षात ठेवा, मॉन्सूनचे वारे, नैऋत्य मॉन्सूनचे जे वारे असते ते समुद्राकडून जमिनीकडे वाहतात, आणि परतीच्या पावसाचे, परतीच्या मॉन्सूनचे जे वारे आहेत ते जमिनीकडून समुद्राकडे वाहतात। ओके, आता दुसरा फरक पहा, नैऋत्य मॉन्सून वेळी काय असतं, आकाश एकदम असं ढग, काळे ढग आलेले असतात, पण परतीच्या मॉन्सून वेळी काय होतं, क्लिअर स्कायज, क्लिअर आकाश, एकदम क्लिअर असतं। तिसरा फरक लक्षात घ्या की नैऋत्य मॉन्सून वेळी आपल्याला असं काय एकदम ऑक्टोबर हीट वगैरे अशा गोष्टी जाणवत नाहीत, पण परतीच्या मॉन्सून वेळी आपल्याला ऑक्टोबर हीट जाणवते। चौथा फरक लक्षात घ्या की अल निनोचा नैऋत्य मॉन्सूनवर परिणाम होतो, पण अल निनोचा आणि परतीच्या पावसाचा काहीही एक संबंध नाही आहे। पाचवा फरक, मॉन्सून, नैऋत्य मॉन्सून जो आहे तो अचानकपणे भारतात पाऊस चालू होतो, बस्ट ऑफ मॉन्सून त्याला म्हणतात, एकदम जोरात पाऊस सुरू होतो, पण
परतीच्या पावसाचं असं नसतं. हळूहळू पाऊस पडतो आणि परतीचा पाऊस हळूहळू भारतातून निघून जातो. स्पीड स्लो असतं, पण मॉन्सून भारतामध्ये जास्त स्पीडने येतो. त्याच्या त्या वाऱ्यांचं स्पीड जास्त असतं. आता आपण पाहूया परतीच्या पावसावेळी परतीच्या मॉन्सूनचा आणि हिवाळ्यातील पावसाचा काय संबंध आहे. तर हे पहा, ज्यावेळी हे परतीचे मॉन्सून वारे भारतातून बाहेर पडायला सुरुवात करतात त्यावेळी ते वायव्य दिशेकडून त्यांचा प्रवास सुरू होतो. वायव्येकडून ते काय होतात, ईशान्येकडे येतात आणि ईशान्येकडून ते काय होतात, आग्नेय दिशेकडे यायला सुरू करतात. आणि आग्नेय दिशेकडे येताना म्हणजे दक्षिण भारताकडे येताना ते बंगालच्या उपसागरावरून वाहत येतात. आणि त्या बंगालच्या उपसागरावरून हे वारे वाहत येताना ते वारे काय करते, बाष्प धारण करतात. आणि बाष्प धारण केल्यामुळे ज्यावेळी हे वारे पुन्हा बंगालच्या उपसागरातून भारतीय भूखंडावर पोचतात म्हणजे दक्षिण भारतात प्रवेश करतात, त्यावेळी तिथे जे जे राज्य आहे तिथे काय होतो, पाऊस पडतो. आणि जास्तीत जास्त हिवाळ्यातील पाऊस हा तुम्हाला तमिळनाडूमध्ये पाहायला मिळतो. ओके, आता ह्या परतीच्या वाऱ्यांना ईशान्येकडील परतीचे वारे किंवा नॉर्थ ईस्ट मॉन्सून विंड्स का म्हणतात, तर ह्या वाऱ्यांच्या वाहण्याच्या दिशेवरून याला नॉर्थ ईस्ट ईशान्येकडील परतीचे वारे म्हणतात. आयोगाने राज्यसेवा पूर्वला सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे डायग्राम दाखवून की याला कोणते वारे म्हणायचे. हे पहा, पुन्हा एकदा तुम्हाला मी येथे दाखवतो, हे वारे वायव्येकडून ईशान्येकडे येतात आणि ईशान्येकडून हे वारे वाहत आल्यामुळे आणि नंतर भारतातून बाहेर पडल्यामुळे यांना ईशान्येकडील परतीचे वारे असं सुद्धा म्हणण्यात येतं. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. अजून काही नवीन कन्सेप्टसह पुन्हा भेटू. चला, थँक्यू. सबस्क्राईब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट.